सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजेच पाटण विधानसभा मतदारसंघ आणि पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळी निर्णायक भूमिका पार पाडणारे काँग्रेसचे नेते इंदोर पाटील माझ्यासोबत आहेत साहेब नमस्कार तर तर आमची रोखोक मुलाखत आहे काही रोखोक प्रश्न असतील काही रोखटोक उत्तरं खरं तर पहिला प्रश्न सध्याच्या निवडणुकीचं वातावरण काय म्हणते सध्याच्या निवडणुकीमध्ये पाटण तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सध्याच्या प्रस्थापित सरकार आणि सध्याचे स प्रतिनिधी यांच्या विरोधात आहे खऱ्या अर्थानं सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं लोकप्रतिनिधी त्या पदावर गेल्यानंतर त्यांनी खरं म्हणजे पक्षविक्ष न बघता तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करणं हे सातत्यानं गरजेचं आहे पण विरोधक हा विरोधक समजून त्या पद्धतीनं वागल्यामुळं एक लोकांच्या नजरेमध्ये पेशीचं एक वेगळं दृष्टिकोन निर्माण झालेला आहे आणि त्याचा उपयोग सत्यजित पाटणकरणा यांना होणार आहे खरं तर सत्यजित पाटणकर यांना उमेदवारी डावलली मात्र घटक पक्ष असला काँग्रेसची भूमिका आता काय नाही बरोबर आहे आम्हाला आघाडी म्हणून आपल्याला लढायचं आहे हे सातत्यानं सांगितल्यामुळं तिकीट मिळायच्या अगोदर आम्ही आघाडी म्हणून सर्वत्र प्रचार केला हा सर्व प्रचार करीत असताना सत्यजित हा मेरिटवर त्याला तिकीट मिळणार हे जवळजवळ फायनल होतं आणि असं असल्यामुळं आम्ही त्यांची उमेदवारी फिक्स आहे असं समजून पाटण तालुक्यामध्ये परिवर्तनाच्या दृष्टीनं कारण पाटण तालुक्यामध्ये आम्हाला परिवर्तनाची गरज होती आम्ही युतीच्या सरकारच्या विरोधात काम करीत होतो कारण ते काँग्रेसच्या विरोधी होतं आणि मग काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाटा हे आम्ही एकत्रितपणे चांगल्या पद्धतीचा उठाव पाटण तालुक्यामध्ये करून त्या पद्धतीनं इलेक्शन होणार आणि मेरिटवर सत्यजित शिव पाटणकरांना तिकीट शंभर टक्के मिळणार अशा पद्धतीनं आम्ही काम केल्यानंतर संघटना उभी केल्यानंतर चांगल्या पद्धतीचं चा लोकमत त्यांना मिळायला लागलं आणि चांगल्या पद्धतीनं ह्या पाटण तालुक्यामध्ये त्यांचं मेरिट असल्यामुळं त्यांचं पहिले गट आणि पहिलं सगळं सर्कल असल्यामुळे त्यांनी चांगल्या पद्धतीनं बांधणी केलेली त्याचा उपयोग निश्चित स्वरूपात होणार एवढ्यात ते तिकीट बदललं परंतु का, का बदललं नक्की काय कारण आता काय वरिष्ठ पातळीवर आमच्या आघाडी असल्यामुळं तीन पक्षांच्या मिटिंगा सातत्यानं होत गेल्या मिटत नव्हतं मिटत नव्हतं त्यांना वाटत होतं शिवसेनेच्या लोकांना उभटाच्या लोकांना वाटायचं की आम्हाला इथं शिवसेना उभी राहिली पाहिजे परंतु आज मेरिटवर बघायला गेलं तर निवडून न्यायच्या दृष्टीनं आज आपल्याला सत्यजित शिव पाटण ह्या तालुक्यामध्ये पर्याय नव्हता प्रत्यक्षात मी सुद्धा दोन वेळाला या तालुक्यामधले काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारी ल आमदारकीशी लढवलेली होती पण तेवढा प्रतिसाद मिळत नाही हा माझा अनुभव आहे आणि कितीही काम केलं किती सगळं माझ्याविषयी लोकांचं मत चांगलं आहे मला प्रत्यक्ष जिल्हा परिषदेला बारा तेरा हजार मतं मिळतात परंतु आमदारकीला उभं राहिलं की त्यापेक्षा कमी मिळतात अशा पद्धतीने ह्या तालुक्यामध्ये निवडून येणार नाही हा एक मोठा प्रश्न पब्लिक पुढं असतो आणि त्याचा फटका आम्हाला बसतो माझ्याविषयी मतसुद्धा चांगला आहे सगळा आहे hmm. आणि ही गोष्ट मी ह्याच्याशी हर्षलशी हो, सुद्धा चांगल्या पद्धतीनं मांडली त्याला सुद्धा समजावून सांगितलं होतं की बाबा अशी अडचणी आहे तिथं मला बी वाटते की hmm. बदल पण ती अवघड अशी परिस्थिती परंतु hmm. त्यांची कितपत मानसिकता होती किंवा नाही होती हा विषय पुढचा आहे परंतु वरिष्ठ पातळीवरनं अचानकपणे त्याचं तिकीट फायनल झालं आम्हाला सर्वांना वाटलं की म्हटलं अजून त्या दुरुस्त्या होणार आहेत दुरुस्ती आम्हाला फक्त प्रत्यक्षात माझं सत्यजितशे पाटणकर काय ह्या आघाडीतल्या माध्यमातून का लढलो तर हिथं आपल्याला यु आघाडीच्या सरकारला मदत झाली पाहिजे आघाडी हा आमचा विषय महत्त्वाचा आहे आणि त्यातून जर विजयच होणार नसेल तर मग आपल्याला या ठिकाणी अपक्ष उमेदवारी लढलाही पाहिजे अशा पद्धतीचा आमचा सर्वानुमती निर्णय झाला आणि त्यातून मग सत्यजितशे पाटणकरांची उमेदवारी आम्ही घेतल्यानंतर मग ती जबाबदारी आमच्यावर येते की बाबानो नो आपणही असं ठरवलं होतं मग मी त्याच्या प्रचारामध्ये प्रत्यक्षपणे भाग घेऊन क्षणी सत्यजेश पाटणकरांचा विजय झाला पाहिजे म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहोत बापू प्रत्येक विधानसभेला निर्णायक भूमिका हे काँग्रेस पार पडत असतं बरोबर यावेळी कसा निर्णायक हा पार पडेल तुमचा भाग आणि ने तुमचं नेतृत्व आज आता मी परवा सभेतसुद्धा सांगितलं की ढेबडी भागातून गेल्या वेळेला शंभूराज देसाई शिवसेनेच्या माध्यमातून उभे राहिले होते त्यावेळेला दोन मतदारसंघात मिळून एक आठ नऊ हजाराचं आधिक्य त्यांना मिळालं आणि ते आधिक्य या वेळेला कसल्याही परिस्थितीत राहणार नाही आणि जेवढं आधिक्य मिळालं बरोबर तेवढ्याच मताने ते त्यांचा विजय झालेला आहे आणि आता मी आम्ही सक्रियपणे आम्ही भाग घेतलेला आहे आणि सक्रिय भाग घेतल्यानंतर तसं ह्या भागामध्ये मा मला बऱ्यापैकी लोकांचं पाठबळ मिळत असतं सातत्यानं आणि त्या जोरावर आम्ही तालुक्यात आणि भागामध्ये चांगलं उठाव केलेला आहे आणि चांगल्या उतावून वैचारिक उठाव झालेला आहे त्यामुळं निश्चित स्वरूपात सतेजेश पाटणकर या वेळेला चांगल्या मतानं विजय होतील याच्यावर माझी खात्री आहे बाप असं बोललं जात आहे की हा जो तुमचा ढेबेडे परिसर आहे तो मुंबईशी जास्त निगडीत आहे बरोबर आणि तो उद्धव ठाकरेंशी जास्त निगडीत आहे त्याचा फटका बसेल बरोबर आहे हे जरी खरं असलं ते उद्धव ठाकरे आज आता त्यांची ते दोन शिवसेनेचे भाग झालेले आहेत परंतु जरी मुंबईवाले असले त्यांच्यावर उभाटाचा प्रभाव असला तरीसुद्धा त्यांना माहिती आहे की आपण विजय होऊ शकत नाही म्हणून त्यातली बरीचशी लोकं बरीचशी की त्यांनासुद्धा मतदान देणार नाही फारसा आमच्यामध्ये फरक पडणार नाही आणि ह्या तालुक्यामध्ये दोन गट सातत्यानं चालतात मुंबईचा फार मोठा परिणाम न होता त्या लोकं सत्यजीच्या पाठीमागं सगळी शिवसेनेची माणसं जास्तीत जास्त लोकं राहतील आता हर्षल उभा राहिलेला आहे त्याला काही शिवसेनेची मतं जातील आणि जास्तीत जास्त आपल्याला आपल्या बाजूलाच मतदानाचा भाग होईल आणि आमचा जे आम्ही आघाडीच्या माध्यमातूनच म्हणलं तरी चालेल पण अपक्ष म्हणून उभा केलेला सत्यजी पाटणकर विजय होतील हे मला खात्री आहे आता तुमच्या प्रचार सभेला पृथ्वीराज चव्हाण शरद पवार येणार का येऊ शकत नाही त्या उभा त्यांचं पक्षाचं काम आहे आम्ही त्याला फटा देऊन बगल देऊन आम्ही हे इथं या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत Hmm. त्यांचा वरच्या आघाडीच्या माध्यमातून त्यांच्यावर बंधन आहे ते येऊ शकणार नाहीत आम्हाला खात्री आहे बापू एक प्रश्न महत्वाचा पाटणकरच का हवेत पाटण या मतदारसंघासाठी नेतृत्व करायला म्हणजे सत्यजित पाटण सारख सारखा सार नेता का हवा काय गरज का गरज आहे कारण असं आहे की आमच्या तालुक्यामध्ये अतिरेकी विचाराचं किंवा अहम मी म्हणेन ते खरं असं म्हणणारा नेता नसावा असं लोकांचं मत आहे सर्वांना बरोबर घेऊन जाऊन सर्वाशी समन्वयाच्या भूमिकेतून वागणारा आणि सचशील अशा पद्धतीचा वैचारिक आणि कामाच्या वेळी अग्रेसिव असणारा कर्तबगार त्याने दोन तीन संस्था स्वतःच्या ताकदीवर उभे केलेल्या आहेत त्यामुळे त्यांची कर्तबगारी त्यांनी स्वतःहून सिद्ध केलेली आहे आणि अशा पद्धतीचा एक सालस अशा पद्धतीचा तरुण मुलगा आज ह्या ह्याच्यामध्ये विजयी झाला पाहिजे असं सर्वसामान्य लोकांचं मत आहे खरं तर असं बोललं जातं की शिवसेनेमध्येच दोन गट पडले त्याचा फायदा हा अपक्षाला होईल असं वाटतंय शंभर टक्के होईल कारण असं आहे की शिवसेना म्हणजे उबाटाच्या माध्यमातून जी ताकद उभी राहिली या ठिकाणी म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये जी ताकद उभी राहिली त्याचा निश्चित स्वरूपात बराचसा फायदा आमच्या अपक्षाला सुद्धा होईल हर्षललासुद्धा काय मतं जातील परंतु बरीचशी मतमिळवशी चांगल्या पद्धतीनं आम्हाला त्याचा परिणाम चांगला मिळेल हां हा. तर कराड तालुक्यामध्ये आम्ही नाही म्हटलं तरी पृथ्वीराज चव्हाणांचेच ने कार्यकर्ते आणि आम्ही सर्व कारभार करीत असतो आमचं चिरंजीव काँग्रेसचा अध्यक्ष असून तो स्वतंत्र सातत्यानं आमच्या इकडं कुठेही लक्ष न घालता तो सातत्यानं कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या माजी मंडळी असेल स्वतः जिल्हा परिषद सदस्य मंडळी होती आणि त्याचबरोबर आज आमचा अभिजित पाटला अध्यक्ष पाटण तालुक्याचा काँग्रेसचा पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रचारामध्ये आहे कारण असं आहे की कराडला डेवडी विभागातून जास्तीत जास्त लोकांचं स्थलांतर त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते, ते मतदार तिथं पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर राहावेत हा प्रयत्न आम्ही सर्वजण करून आम्ही त्यांचं काम सर्वजण करतायत त्या ठिकाणी म्हणतात खरं शरद पवारांचं राजकारण कळायला एक वर्ष जातं तेच काहीचं राजकारण पाटणमध्ये सुरू आहे का कारण Uh, महाविकास आघाडीतून उमेदवारी न देता अपक्ष द्यायची आणि जनतेतून उद्रेक निर्माण होऊन ही सीट विजय करायची असं काय बोललं जातं आहे का हां असे काही लोकांना शंका आहेत परंतु ज्या वेळेला आपण राजकारणामध्ये हे सर्व करत असताना आपल्याला जर प्रत्यक्षात ते काय समज नसेल तर त्याविषयी आम्ही असं आहे म्हणू शकत नाही बापू खरं तर तुम्ही ज्येष्ठ नेते आहात काँग्रेसचे काय आवाहन कराल मतदारसंघातील जनतेला आज आता या पाठण तालुक्यामध्ये बरेच दिवस झालं की एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व पुढे येतं आहे आज लोकांच्यामध्ये सत्यजी शिव पाटणकरांच्या विषयी प्रेम आणि त्यांच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्या कामगारावर फार मोठ्या प्रमाणात विश्वास झाला अर्ज भरतावेळी जे जमलेलं प पब्लिक होतं ते पब्लिकच सांगतंय की आज सत्यजीव पाटणकर या ठिकाणी निश्चित स्वरूपात येणाऱ्या इलेक्शनमध्ये विजय होतील खरं तर हे होते बा हिंदू पाटील बापू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मात्र या पाटण विधानसभा मतदारसंघात सध्याच्या परिस्थितीला अपक्ष उमेदवार जे आहेत सत्यजितसिंह पटणकर यांना त्यांनी पाठिंबा व्यक्त केलेला आहे बाप्पा तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद धन्यवाद